हर्षवर्धन रावणांचं नाव घेते, आता माझं डोकं नका खाऊ. अमोल नाव, अमोल रावणांचं नाव माझ्या हातावर टॅटू मी कोरलं. बिचारीने खरंच कोरले हो टाया वाचा वहिनींसाठी. तुम्ही होळीला काय करता? होळीला तुमचा भाजीचा धंदा आहे का? भाजी घ्या भाजी. नागाचा वेडा हे आहे म्हैस आणि मिठीचा वेडा. शांततादायी वातावरणामध्ये आणि सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी आपल्या खेडगावचं जसं बाहेर गावी नाव रोशन व्हावं त्या पद्धतीने या ठिकाणी कुस्त्यांचा आखाडा जंगी मैदान या ठिकाणी पार पडलं. आणि त्यानंतर आपण खास महिलांसाठी दरवर्षी काही ना काही उपक्रम साध्य करण्याचा प्रयत्न करत असतो आणि हा उपक्रम खेळ पैठणीचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून छोट्याशा प्रयत्नातून या ठिकाणी दरवर्षी आपण आयोजकाच्या माध्यमातून या ठिकाणी उपक्रम साध्य करत असतो आणि महिलांसाठी हा कार्यक्रम चांगल्या जोशामध्ये त्यांना या ठिकाणी बक्षिसाचंही उपलब्ध करून दिली जात असतात.
आणि याही वर्षी त्याच पद्धतीने त्याच उत्साहाने या ठिकाणी कार्यक्रम पार पडतोय आणि या कार्यक्रमानंतर या दिवशी सांगता होत आहे. परंतु त्या अगोदर प्रमुख मान्यवर गावचे प्रमुख ग्रामस्थ पदाधिकारी यांच्या माध्यमातून आपण या मंचावरून छोटासा या यात्रेनिमित्त संदेश देऊ पाहत असतो. या ठिकाणी आहेत आणि तुमच्या भागातली ही मला वाटतं पहिली सर्वात टॉपची साऊंड सिस्टीम त्यांनी विकत घेतलेली आहे. आणि आज श्री खंडोबाच्या यात्रेनिमित्त आमच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या साऊंडचं उद्घाटन होत आहे. आमचंही भाग्य की त्यांचा एवढा मोठा साऊंड आज किती नका दिला त्यांचं उद्घाटन होतं त्या साऊंडचं. एकदा त्यांचा साऊंडचा व्यवसाय असा जोरात चालावा याच्यासाठी सगळ्या माता भगिनी जोरात टाळ्या वाजून त्यांना शुभेच्छा देते. त्या बात एवढ्या माता भगिनींचा आशीर्वाद मिळाला म्हटल्यानंतर काय कमी पडणार नाही. आणि खर तर हा साऊंड म्हणजे सिटीमध्ये सुद्धा लवकर अवेलेबल होत नाही. एवढा मोठा साऊंड याची किंमत किती आहे तुम्ही ज्यावेळेस पुढील साऊंड घ्यायला जाईल त्यावेळेस कळेल. खूप मोठी ही साऊंड सिस्टीम आहे ती आपल्या गावात आपल्या गावच्या माणसाने घेतली. आपल्याला अभिमान असला पाहिजे त्या गोष्टीचा. म्हणून बघ त्यांच्यासाठी मी टाळ्या वाजायला सांगितलं बाकी काही नाही. आता वेळ तशी फार झालेली आहे त्याच्यामुळे जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही. किती वहिनी आहे ज्यांना कार्यक्रमात भाग घ्यायचा सांगा बरं हातवरती का. एकदम सोप्या सोप्या गेम आहेत. तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही आणि मला टेन्शन आवाज येत नाही मला टेन्शन भैया वहिनी तुम्ही जेवलं नाही का
चला आवाज सगळ्यांचा जोरात आला पाहिजे, बोला गणपती बाप्पा। मी जोरात म्हणले जोरात, बोला गणपती बाप्पा। छत्रपती शिवाजी महाराज की। जोरात, मला खेळ मध्ये मी आलोय हे कळालं पाहिजे। मला एकदा आसपासच्या लोकांनी सांगितलं होतं की खेळ मधल्या बायकांचा आवाज लय झाला, मग काय भांडणाला आवाज चालतो तुमचा? हसायला सांगा तुमचा, हसलेला आवाज तुमचा इथपर्यंत येतोय। हा चला आता रेडी आहे, आवाज जोरात बोला गणपती बाप्पा। मंगल मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज की। आता कुठेतरी जय म्हणलेला मला आवाज आला। तुमची एनर्जी पाहिजे, जेवढ्या महिला कार्यक्रमात सहभागी घेतील तेवढ्या महिलांपैकी काही महिला जिंकून पुढे जाणार आहेत, बाकीच्या आऊट होणार आहेत। आता तुम्ही तर हजार जणी आहेत, पण तुमच्या मधल्या चार पाच जणी जिंकणार आहेत, त्याच्यामुळे आऊट होणाऱ्याची संख्या जास्त आहे। त्याच्यामुळे नाराज व्हायचं नाही, बिंदास खेळायचं, एन्जॉय करायचं कार्यक्रम। रेडी आहेत तुम्ही? आता सुंदर असं आपण एक श्रीगणेशाचं गाणं या ठिकाणी घेणार आहोत आणि त्याच्यानंतर लगेचच गेम्स ला सुरुवात करणार आहोत। बाप्पू आले तुम्ही या। आवाज दिला तर तुमच्या आयुष्यात येणारं दुःख सुद्धा येणार नाही, कारण त्याचं नाव विघ्न हरताय। आणि ज्यानं सांगितलं आम्ही हात वरती करून टाळ्या वाजवा, त्यांनी वाजवले नाही, त्यांना गणपती बाप्पा बघून घेतली। माझं काय नाही बाबा, त्यांचं ना आमचं जमतं तेवढं मी बघत त्यांच्याकडे दिली। आणि गणपती बाप्पांचं नाव घेतल्यानंतर ज्या वहिनी जोरात बोलतील मोर्या, त्या वहिनींना 21,000 पैठणी आणि सोन्याची नथ गणपती बाप्पा मिळवून देतील। मी नाही, ज्या फक्त करतील नाही का, फक्त बोलायचं नाही, तोंड आ करायचं, हात वर करायचं असं वाटलं पाहिजे मीच बोलले, त्यांना गणपती बाप्पा बरोबर आउट करून टाकतील। चला रेडी, गणपती बाप्पा। हा आता कसा आवाज आला बया,
प्रत्येकीला पैठणीच पाहिजे. पैठणीचा रोमाल करावा लागते आपल्याला, काय खरं नाही आता. हा आपण काय करू माहिती का, मी जिथे उभा आहे तिथून इकडे एक टीम आणि इकडे एक टीम. हा ह्या इथून असं इकडं इकडची बाजू इकडं इकडची बाजू. हा चालेल ना, दोन टीम करू. आता इकडच्या टीम मधल्या किती जणी ज्यांना खेळायचा हात वरती करा, हात वरती करा. आपण फक्त बघतोय किती जणी आहेत. एक दोन तीन चार पाच सहा सहा. शांता बाय दीदी तुला खेळायचंय ना. हा किती आहेत इकडे, हात वरती करा पटपट हात वरती. आणि इकडं इकडं हात वरती करा. हे बघा टीम जिकडची जास्त सुरुवात तिकडनं सुरू. ओके, पण ते कसं कळणार, आवाजावरती. तुमची एनर्जी ज्यांची जास्त त्यांच्याकडनं सुरुवात. आता माझ्या उजव्या हाताला जी टीम आहे त्या टीमचं नाव सैराट. हा माझ्या उजव्या हाताची टीम काय आहे, सैराट. माझ्या डाव्या हाताची टीम वैराट. सैराट आणि वैराट. ओके, आता ज्या वेळेस मी गणपती बाप्पा म्हणेल त्यावेळेस सैराट टीमनी मोरिया म्हणायचं. जर तुमचा आवाज जोरात आला तर तुमच्याकडनं सुरुवात, मी तुम्हाला पण तसंच करणार. तुमचा आवाज आला तर तुमच्याकडनं सुरुवात, माझ्याकडून काही शेजारी नाही. हा चला रेडी, पहिल्यांदा टीम सैराटला चान्स. टीम वैराट इथून हा लेझर छान मारतोय बघा. टीम सैराटला पहिला चान्स, टीम वैराटला नंतर. टीम वैराटचे कोणी बोलू नका दीदी तू. हा वैराट मध्ये आजी, तुम्ही वैराट मध्ये ना, म्हणजे स्वतःला समजून घ्या. हा बस चला रेडी, एक दोन तीन. गणपती बाप्पा गणपती बाप्पा. पुन्हा एकदा ठरवा, या आवाजावरती तुम्हाला कार्यक्रमात खेळायला मिळणार आहे. बोला गणपती बाप्पा. आता टीम वैराट, चला रेडी, तुम्ही शांत बसा. आता बोला गणपती बाप्पा. सैराट नाव दिलं, सैराट नावानं फुगून बसले बिचारे. अशा रीती आपण टीम वैराट जिंकलेली आहे, त्याच्यामुळे आपण टीम वैराट करून सुरुवात करणार आहोत. ज्या वहिनींना खेळायचंय पहिला कार्यक्रम, पहिल्या गेमसाठी आपल्याला 20-25 वहिनी लागणार आहेत. गेम सगळ्या सोप्या आहेत, 80 वर्षाच्या आजींना सुद्धा गेम खेळता येतील अशा गेम्स आहेत. गेम्समध्ये कुठलीही गेम अवघड नाही, त्याच्यामुळे बिंदास तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. काही टेन्शन घ्यायचं नाही आणि टेन्शन द्यायचं सुद्धा नाही. चला रेडी, टीम वैराटचा रेडी आहेत का. 25-30 वहिनी लागणार आहेत, हात वरती करा बरं किती जणी आहेत. हा चला या. वहिनीसाठी जोरात टाळ्या वाजवा. तुमचं नाव काय म्हणलं? उज्ज्वला नामदेव दळवी. अजून जोरात टाळ्या वाजवा.
इनिंगचं नाव उज्ज्वल आहे म्हणून टाळ्या नाही. वहिनींचा उखाणा ऐकायचा, ऐकायचं ना, ऐकायचं आहे का? हा वहिनी उखाणा. गणपतीला वाहते दुर्वा, विठ्ठलाला वाहते तुळशी, नामदेवरावांचं नाव घेते होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या दिवशी. क्या बात है, जोरात टाळ्या वहिनींसाठी. हा वहिनी तुमचं नाव? हा आणि उखाणा या वहिनीला दिलं. वाजवाटाळ्या वहिनींसाठी. इंदूरपूरच्या वहिनी, कुठल्या देवाला फुलं व्हायला जाऊ नका, कुठल्या देवाला हार घालू नका, आमचा मान तर राखूच नका. यांनी महादेवाची पिंड आणली म्हणून सांगतो. एका वहिनीने उखाणा घेतला आणि महादेवाच्या पिंडीचा वापर कसा झाला बघा. वहिनीने उखाणा काय घेतला? पिवळं पिवळं हरीन त्याचं इवलं इवलं पाय, पिवळं पिवळं हरीन त्याचं इवलं इवलं पाय. आमचे सचिनराव दिसत नाही, कुठं पिऊन सचिनराव पिऊन टाकले कपडे वाईट असे जसे पुरुष मंडळी बसले बसलेले होते. मला आवाज मारला, म्हणले ओ रमेश परडीकर, म्हणलं काय? त्यांच्याकडे गेलं की मला वास आला. म्हणले उखाण्यातला? म्हणलं सचिन तुम्हीच आहे. ते म्हणले हा. मग त्यांनी उखाणा काय घेतला, महादेवाच्या पिंडीचा वापर कसा झाला बघा. महादेवाच्या पिंडीला नागाचा वेडा, महादेवाच्या पिंडीला नागाचा वेडा. ही आहे म्हैस आणि मिथेचा वेडा. जर असा हटके उखाणा असेल, मला हटके वाटलं तर मी लगेच तुम्हाला सेमी फायनल मध्ये घेऊन जाणार. आणि स्टेजवर आल्यानंतर कुणी कुणाची करवली बनायचं नाही, एकमेकींना अजिबात बोलायचं नाही. हां या वहिनी, तुमचं नाव? संध्या सोमनाथ भोसले. हा आणि उखाणा याला याला हात लाव नका, ते सौंदर्यांनी करून सोडले, शॉक लागतो. अहो एक होती भेंडी, अहो एक होती भेंडी. काय वहिनी तुमचा भाजीचा धंदा आहे का? भाजी घ्या भाजी. वहिनी तुम्ही सूर तर असा आता मला वाटलं भेंडी जिंकतात का? नाही गावात भाजी बीजी विकता का तुम्ही? नाही इकडे नाही होते बाय, आमच्या पुण्याला आहे ना असं रस्ते निवड आणतात, बाकी काही नाही. ताजी ताजी भाजी म्हणून या पुढे या. अहो एक होती भेंडी, तिला आली शेंडी. अहो तिला आली शेंडी, शेंडी गेली तुटून आणि आमचे सोमण्याची गेले रुसून आणि बसले फुगून. इकडे आपण भाजी करू. हा तुम्हाला एक चांगला उखाणा शिकवतो, टाळ वहिनीसाठी टाळ्या वाजवा. तुम्हाला भाज्या आवडतात? तुम्ही व्हेजिटेरियन आहेत तर नॉनव्हेज खाता? आपण नाही ना, तुम्ही भेंडी म्हणलात ना, चांगली भाजी आहे, पौष्टिक भाजी आहे, अशीच भाजी असेल होती. आपण वाटाण्याची भाजी करू या पुढं. वाटाण्याची करते भाजी, वाटाण्याची करते भाजी, त्यात खोबरं टाकते खिसून खिसून, त्यात खोबरं टाकते खिसून खिसून. आमचे हे हे गेले रुसून, आमचे हे सोमण्याचे गेले रुसून, कुत्र्याने घेतलं. पुढे या पुढे वहिनी पुढे या. काय झालं इकडे या, इथे यायचं काय झालं? कुत्र्याने घेतलं चाटून पुसून. वहिनी तुम्ही या गेम मध्ये आउट जरी झाल्या तर तुम्ही सेमीफायनलला जाणार. टाळ्या वाजवा वहिनींसाठी. हा या वहिनी इकडे या पुढे या. तुमचं नाव? शुभांगी महेश मोरे. हा आणि उखाणा? कोण आहेत तुमच्या सख्या बहिणी? बघा तुम्ही ठरवूनच आल्या काय म्हणत, आज दोघी पैकी एक जण एक तरी बघ. हा तिघी जरी तुम्ही सख्या बहिणी आहेत का बया? तिघी जरी एकाच रांगेत आल्या. बघा एक तरी सी फायनलला पोहोचली. पुढे या. हा आधी तुम्ही उखाणा तर नीट घ्या बाय, हसू हसू तुम्हीच मी असा. या पुढे या व्यवस्थित घ्या. चांदीच्या ताटात म्हटलं जरासा महेश रावांचं नाव घेतो. बस बाय कधी झालं तुमचं लग्न? अकरा वर्ष. तुम्ही होळीला काय करता?
होळीला पल्लवी स्वप्नील तांबळे हा आणि वहिनी तुमचं नाव पल्लवी स्वप्नील तांबळे आणि उखाणा छत्रपती शिवाजी महाराजांनी राजा केले शक्तीपेक्षा युक्तीने किरण रावांचे नाव देते प्रेम भावक्तीने क्या बात आहे जोरात टाळ्या बोला छत्रपती शिवाजी महाराज की वहिनी हात खाली करा हा जय मल्हार जय मल्हार काही नाही बया पिवळी साडी घातली खोंडोबाची यात्रा आहे गुरुदेवाच्या नादाला लागायचं जय मल्हार म्हणून टाका हा उखाणा नाव आणि उखाणा माझं नाव शर्मिला अमोल सावंत पायात घातली जोडवी गळ्यात घातलं डोरलं अमोल नाव अमोल रावांचं नाव माझ्या हातावर टॅटू मी कोरलं वहिनी बिचारीने खुर्च कोर रे ओटाया वाचा वहिनीसाठी बाकीच्या वहिनी म्हणतात बाय आमच्या यांचं यांचं नाव आमच्या हृदयावर कोरलं वहिनी म्हणतात हातातच ठेवले टेन्शन नाही टाळ्या वाजवा वहिनी तुमचं नाव कावेरी नितीन पारखे हा आणि हो खाना रुसलेला राधेला कृष्ण म्हणतो हास नितीन रावांचं नाव घेतो तुमच्या करता खास टाळ्या वाजवा वहिनीं करता खास हा सुषमा हर्षवर्धन मोरे हा आणि हो खाना चिमणी करते चिव चिव कावळा करतो काव काव हर्षवर्धन रामरावांचं नाव घेते आता माझं डोकं नका खाऊ वहिनी थोडं तरी खाऊ द्या बाया मी जेवलो नाही टाळ्या वाजवण्यासाठी तुमचं नाव सना समीर हवलदार भाभी भाभी थोडा मोराव उखाणा आता आहे क्या हा नाही आता आहे तू टेन्शन मत घेऊ मी मोरं मोरं मालताय आप मेरी मागं मागं म्हणू आओ मोराव आप क्या करते बुवा बोला बिचारी मराठीत बोलायला लागली की माझ्या हिंदीची वाट लावली की तुम्ही काय बुवा बोलायचं हा घरकोच असती वहिनी म्हटलं घरकोच असती और हमारे भाई साहब क्या करते ड्रायव्हिंग करते अच्छा हा उखाणा आता आहे आपको घेऊ चांगला घेऊ तुम्ही उखाणा काय घेतला कुणालाच नाही कळला कुणाला कळला हात वर करा नाही कळला ना किसको हे बघा किसको किसको कळ्या हात वर करू किसकोच नाही कळ्या ना भाभी उखाणाच नाही कळ्या तुम्ही काय बोलया हेच नाही कळ्या हा काय वया मराठी मी नाही आता मेरको आता आहे मी मोर मोर बोलताय माग माग म्हणून मी हिंदी शिकत आहे सुटकेस मे सुटकेस भाभी हिंदी चांगला बोलताय हा मी सुटकेस मे सुटकेस मोठा सुटकेस आहे जरा जोरशी म्हणून हा उद्योगो साऊंड केवढा मोठा मोठा लाय आज सुटकेस में सुटकेस सुटकेस में आई ना वो ऐसा चेहरा देख के भांग पाड़ते ना वो सुटकेस में सुटकेस सुटकेस में आई ना सुटकेस में आई ना हमारे उनका कहना हमारे समीर का कहना भैया तुम्हारा लव मैरिज है क्या भाभी फिर समीर साहब का बोलो ना थोड़ा रिस्पेक्ट दो ना उनको हाँ सुटकेस में आई ना समीर साहब का कहना भैया सदा फैशन में रहना भैया नहीं उनको भैया कैसे बोलेंगे क्या बोलने का सूटकेस में सूटकेस सूटकेस में आई ना भैया अग भैया भैया अग कड़ा क्या कड़ा हाँ वाज वटाड़ा हाँ
बया 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 सदा फॅशन मे रहना पुरुष मंडळी टाळ्या वाजवले तर काय प्रॉब्लेम नाही, प्रोत्साहन द्या तुम्ही सुद्धा. हा वहिनी तुमचं नाव भाभी तुम्हाला जागे पर आव प्रियांका समीर धांडे. हा आणि उखाना इकडे सरळ बघा ना वहिनी पुढे. हा काय नाही ते युट्यूबला शूटिंगचं येतं ना म्हणून बाकी काय नाही. स्टीलचा चमचा रेल्वेमध्ये झळकला, समीर रावांचा फोटो कॉलेजमध्ये ओळखला. कॉलेजमध्ये कसं बघितलं त्यांना आधी ओळख होती का? कुठं झालं लग्न तुमचं? अरेंज मॅरेज. आधी बघायला कोण आलो होतो, कोण कोणाला बघायला आलो होतो? तुम्ही त्यांना बघितलं का त्यांनी तुम्हाला? बघितल्यानंतर तुम्ही लगेच हो म्हणले खरं सांगा? त्यांनी लगेच होकार दिला. चांगलं वाजवा टाळ्या. तुमचं नाव? प्रतीक्षा किसन खराडे. हा आणि उखाना? नदीच्या कडेला कृष्ण माधव तर वासले किसन रावांचं नाव घेते. क्या टाळ्या वाजवा वहिनीसाठी. तुमचं नाव? माझं नाव सारिका फिरन खाळे. माझं नाव रमेश परळीकर. आजच्या ठळक बातम्या संध्याकाळचे 12 वाजत आलेल्या होम मिनिस्टर कार्यक्रम हा खेळमध्ये सुरू आहे. तुम्ही वहिनी दूरदर्शनवरती वगैरे टीव्हीवरती बातम्या सांगायला होत्या का? पण वहिनी आवाज सेम टीव्हीवरच्या अँकरचा काय दूरदर्शनवरती बातम्या लागतात ना त्याचा टाळ्या आवाजा वहिनींसाठी. हा उठा ना. काळ्या का निळ्या भया एक तरी सांगा की दोन्ही पण. काळ्या निळ्या आकाशात विमान चालले भारताच्या किरण रावांचं नाव घेते हीच तुमची अपेक्षा. वा वा वहिनी तुमचं नाव? पूजा अशोक शिंदे. आणि उखाना? पेरूच्या झाडावर पोपट घालतो मिठू 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 भया आरमला चाची मी त्यालाच आणलं. आणि उखाना? भया वहिनी वहिनी सरी टाळ्या वाजवा. भया एवढ्याच टाळ्या का? त्याची विरुद्ध पार्टीतल्या काय हसायला सगळ्याच आहे. टाळ्या वाजवा म्हणलं की तुम्हाला तुमच्या नवऱ्याची शपथ आहे, हात वरती करून टाळ्या वाजवा. भया तरी बी अर्ध जरी नवऱ्याची किंमत नाही मला तोंडाला हात लावलेला. वहिनी तुम्ही नाही टाळ्या वाजवल्या शूटिंग मध्ये घेतला त्यांचं त्यांच्या नवऱ्याचं वाजवलंच होत. ज्या टाळ्या वाजवणार नाही त्यांना नवऱ्याची शपथ वाजवा टाळ्या वहिनीसाठी. असं टाळ्या वाजवा का फेर करतो टाळ्यांवरती टॅक्स नाहीये. नवऱ्याची शपथ सुटली. या वहिनी या वहिनीचं नाव शीतल आहे. लागीर झालंच या वहिनींमुळे सिरियल फेमस झाली. शीतल वहिनी तुझ्या दोन बाबरो त्याच्यातला एक मरायला त्यातल्याला आणि एक मिळालेला आणि इथून पुढे काय आपल्यापैकी बाबूराव कुणी नाव ठेवत नाही त्याच्यामुळे आता इथून पुढे पुरुषांवर गाणी येतं का नाही याची सुद्धा पंचायत आहे. महिलांवरती अजून गाणी येणार आणि महिलांची नावं अजून हिट होणार. एकदा स्वतःसाठी जोरात टाळ्या वाजव. हा सूर्यनारायणचे तुमचं लव्ह मॅरेज आहे नाही रामचं नाव घेते म्हणल्या ना म्हणून बाकी काही नाही. लव्ह मॅरेज वाले लगेच ओळखायचं. लव्ह मॅरेज वाले आवाज बोलतच नाही. डायरेक्ट आरोग्य यू अँड मी संपलं. वहिनी तुमचं लग्न झालंय? झालंय म्हणजे काय प्रॉब्लेम नाही. टाळ्या वाजवा वहिनी. हा आणि उखा ना? लालमणी तोडले काळेमणी तोडले कुठं जाते नाही सोडू आले का? Okay, go.
माऊली ज्ञानेश्वर भाऊ कुठे हात वरती करा बरं आहेत का फक्त असतील तर हात वरती करा बाकी काही नाही यायचं वगैरे नाही स्टेज वर आहेत का दया लालमणी तोडले काळेमणी तोडले त्यांच्यासाठी आई बाप भेटलं तसं कालचं भाऊ टाकून बाहेर पोच देत नव्हतं बघाव तरी कुठं आहेत म्हणजे कळलं खरंच होतं का हा वैन तुमचं नाव हा आणि त्याचा ना मेरे अंगने में शेतीवर बँकेचं गाडीचं कशाचं काय आहे का नाही ना असलं तरी का आम्ही एखादा हप्ता भरणार नाही ते टेन्शन तुम्ही इथं घेतलं की तुम्ही जिंकणार नाही एवढं लक्षात गुलाबापेक्षा सुंदर तुमचे गुलाबांची कळी रमेश रावांचं नाव देते हा बहीण तुमचं नाव शीतल बघा शीतल बहीण किती गेलं हा भाभी तुम्ही मागे थांबा जाऊ मागे तुम्ही जाऊ पाठी तुम्ही पण जाऊ तुम्ही थांबा सरका बरोबर तुम्ही थांबा तुम्ही पण सरका बरोबर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुझ्या भवानी महाराष्ट्राचे थोर कर्वीर खानचा राजा राजा श्री छत्रपती महाराष्ट्रातील साधू संतांना ग्रामदेवतेला तसेच उपस्थित रशील प्रेक्षकांना व माता भगिनींना विनम्र अभिवादन करून सुरुवात करीत आहोत वैजनाथ गुणरक्षण पुणे निर्मित रमेश परळीकर प्रस्तुत महाराष्ट्रातील सर्व महिलांचा एकमेव आवडता गेम शो वैनी पुन्हा एकदा या कार्यक्रमाचा वैभवशाली प्रयोग क्रमांक 3483 वा कार्यक्रम आज केवळ आम्हाला सादर करायला मिळतोय एकदा आमच्या सर्व कलाकारांसाठी जोरदार तालावा वाजवायचा सगळ्यांनी कार्यक्रमातल्या महत्त्वाच्या सूचना आहेत सर्वांनी व्यवस्थित ऐका आयोजकांपासून प्रेक्षकांपर्यंत स्पर्धकांपर्यंत सगळ्यांनी व्यवस्थित ऐकायचे कार्यक्रमात भाग घेत असताना आपापल्या जबाबदारीवरती भाग घ्यायचा कार्यक्रमात काहीही अनुसूचित प्रकार घडला तर त्याला कलाकार किंवा आयोजक जबाबदार नसतील कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर या कार्यक्रमाचं व्हिडिओ शूटिंग केलं जातं आणि ते सोशल मीडियावरती अपलोड केलं जातं आपल्या मूल्यवान वस्तू सोनं दाग दागिने चप्पल काय असेल ते आपल्या आपण सांभाळायचा घाया झाल्या त्याला कलाकार किंवा आयोजक जबाबदार नसतील वहिनी सोपी गेम आहे त्याल्यात म्हणलं रस्सीच्या पुढे उडी मारायची मळ्यात म्हणलं रस्सीच्या पाठीमागे उडी मारायची नियम दोनच असतील तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात चुकलं समोरच्या खळ्यात कळालं वहिनी तळ्यात पुढं मळ्यात पाठी मारलो हा चला तळ्यात मळ्यात ज्यांनी स्टेज बांधला मांडववाले त्यांच्यासाठी आता जोरात टाळ्या वाजवा एवढ्या वेळी धनादाना उड्या मारल्यात फळ्या हाल मी नाही त्या बिचाऱ्या वहिनी म्हणल्या फळी म्हणून मुले इकडे लावून राहिली म्हणलं काय सांगावं बाबा खरंच वहिनी जवळजवळ जास्त आहे का काय म्हणून वहिनीला म्हणलं थांबा जरा तुम्हाला मध्ये थांबवतो
म्हणून त्या बाजूला आपल्या पण वहिनी ओरिजिनल स्टेज आहे, काळजी करू नका. चला रेडी, हा तयार मयात तयार मयात. वहिनी तुम्ही पाय सोप्या गेम आहेत, काही प्रॉब्लेम नाही ना उडी मारायला, नाही ना बिंदास खेळा. 2-4 किलो वजन कमी झालं तर झालं, काय फरक पडतो. चला तयार, हा दोन्ही पाय एकदाच नाही, हा चला मर्यात दोन्ही पाय एकदाच परत परत बघा. हा चला तयार, हा मर्यात तयार मर्यात तयार मर्यात तयार मर्यात तयार मर्यात तयार मर्यात तयार तयार आकाश भया. हा कोण कोण आउट झाल्या, तुम्ही आउट झाल्या, जेवढ्या पुढं आल्यात ना त्या मागे जा, जेवढ्या मागे गेल्या तेवढ्या पुढे या. साहेब तुम्ही थांबा, तुम्ही नाही आता या पाठी मग आता उड्या मारलेल्या, या पुढे तुम्ही या. हा तुम्ही या वहिनी पुढे, तुम्ही थांबा की काय मागे तुम्ही. हां आऊट कोण कोण झाल्या होत्या आऊट, हां पुढे या तुम्ही. तीन झाल्या होत्या का, ओ ओ बारीक वहिनी थांबा की काय. शीतल वहिनी थांबा, तुम्ही तो पाठी माग गेलता का, मग थांबा. हां हां तुम्ही गेलते आऊट झाले का, हो बया तुम्ही तुम्ही नक्की बया. ते बघा तुम्ही सगळे वहिनी आहेत ना, आता आऊट झाला, तुम्हाला मी खाली पाठवणार होतो, पण बिचारे या बारीक वहिनी आऊट झाल्या तुमच्यामुळे, त्याच्यामुळे आता तुम्हा सगळ्यांना एक गाव भूताचा म्हणून माप. त्या बिचारी चांगली तुनू 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 मारली, आणि तिलाच पहिल्या गेम मध्ये आउट करायचं, काय बरं दिसतंय का रे. तर इथून पुढं भूताचा झाला ना, पुन्हा लगेच म्हणतात आता म्हसोबाचा सटवाईचा असला कोणाचा गाव कोणा नसतो. ज्या वहिनी उलट्या उड्या मारल्या की त्या वहिनी आउट होतात. कळालं आता वहिनी, तुम्ही अजून आउट झाला तरी एकदा देतो तुम्हाला, काळजी करू नका. थांबा थांबा पाठीमागा, कळालं वहिनी. पुढं तळ पाठीमागं मळ विचारा वाटलं तुम्हाला, पण चुकीच्या उड्या मारल्या की आता आऊट. काढा काढा वहिनी चप्पल काढा. हा चला रेडी बारीक वहिनी रेडी. हा एक दोन तीन तयार मयात तयार मयात मयात. थांबा थांबा वहिनी थांबा, चांगला तुम्ही तुम्ही उड्या मारा बया तुम्ही. हा चला रेडी वहिनी एक दोन तीन मयात. नक्की ना, हा नाही तर काय 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 वेळेस प्रॉब्लेम असतो. हा तसं काही सवय वेळ नाही ना तुम्हाला, वेळ वेळ झाली नाही ना कुठली. हा चला रेडी एक दोन तीन तयार बोंबला. राहुल भाऊ आहेत का, राहुल धवन पाटील आणि धनंजय मोरे पाटील आहेत का, कुठे आयोजन. हा दोघं आहेत ना तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये, एखादा जेसीबी आहे का. ए हेलिकॉप्टर नको रे बाबा, जेसीबी आहे का, जेसीबी बारीक वहिनी आहेत ना पाटील आपला जेसीबी का बोलवायचा. बाबा काय टेन्शन आहे बाबा, कुस्तीच्या फळात बसले म्हणजे जेसीबी आपल्याकडे आहे, बोलू का. लागणार नाही लागणार नाही का वहिनी, बोलवायचा सांगा, टेन्शन नाही राहा, जेसीबीत बसवायचं पळ्यात पळ्यात. चला रेडी, हा वहिनी व्यवस्थित खेळा बारीक वहिनी, बघून उड्या मारा की तुम्ही. हा चला रेडी एक दोन तीन मया. वहिनी क्रेन आहे का आपल्याकडे, क्रेन 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 पण आहे का, इथंच लावली काय खरं नाही बाबा, आपला व्यवसायच आहे का क्रेनचा जेसीबीचा. बघा त्यांच्याकडे ते विहीर खांद्याचा आहे का, विहीर खांद्याचा जेसीबी मोठा नाही ना बोलवायचा. हा बर चालते ठीक आहे, चला रेडी तयार मयात मयात. वहिनी चष्मा फुटल, या
गोल काचा कोण चष्मा कुठे बनवला तुम्ही? भारी चष्मा आहे सोन्या, तुला चष्मा असाच बनू, तुला मुलींचा चष्मा चांगला दिसेल मला. त्याला त्याचा नंबर लागलाय चष्म्याचा, ते तुमचं नाव सांगितलं काय डिस्काउंट देतील का? नाही. तुम्हाला तुम्हाला कितीला दिलाय? हा मग चालू, त्याला चष्मा 5000 करायचा. चला रेडी, हा 1 2 3 तयार. एक
यावेळी मालिक तुम्ही जेवला सगळे जेवण आल्या तुम्ही जेवल्या कोण आऊट झालं तुम्ही आऊट झाले किती वेळा असं तर काय करणार आम्हाला सेम खाण्याला घेऊन जायचं थांबावे मी चला रेडी तुम्ही आऊट झाल्या की रेडी खाली जाणार आहेत बघा लक्षात ठेवा चला रेडी दया खालच्या वडील लाईचा सगळ्या नसलेलं हे बिचारा कसा टुनू 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 उडी मारेल नाही का नाही म्हणून थांब म्हणलं त्यांना काय प्रॉब्लेम माहिती का ते का आऊट होतात हे वाऱ्यामुळं त्याबरोबर उडी मारतात पण वारा आलं की मागं जातात त्या तरी काय करते तर वाऱ्याला आवडायला लक्षात ठेवा वारस त्रास द्यायला तर नाही का नाही साडीमुळे प्रॉब्लेम आहे का हे बघा वहिनी तुमच्यासाठी कार्यक्रम थांबवतो घरी जावा काय तुम्हाला जीन्स पॅन्ट घालायची काय कपडे घालायचे थांबवूया काय प्रॉब्लेम नाही त्याच्यानंतर तुम्ही ठेवा बस एक गेम नंतर दुसरी गेम होणार तोपर्यंत जाऊन किती लांब आहे घर तुमचे मग जाऊन कपडे चेंज करू ना काय प्रॉब्लेम नाही तुमची इच्छा असेल तर असं काय नाही चला रेडी एक दोन तीन बाहेर या की काय वहिनी हां चला तयार मारयात तयार मारयात तयार मारयात काय प्रॉब्लेम तयार ती वहिनी एक पाय पुढे एक पाय माझं रातभर बोंबल तुझ्या बापाला आऊट होत नाही मी तयार म्हणलं वहिनी मागचा उचलतात मी मळ्यात म्हणलं वहिनी पुढचा उचलतात रातभर बोंबल तुझ्या बापाला आऊट होत नाही भाऊ काय करतात सेंटरिंग मला वाटलं का पोलीस मध्ये का आर्मी मध्ये एक पाय मागे एक पाय पुढे म्हणलं एक जॉब बेक चालू होतो काय वेळीच चला रेडी एक दोन तीन अंगा असले गाव सेंटरिंग करणार व्यवस्थित खेळा बाकी काही नाही तुम्ही वेळी उडी मारा हा नाही तर जागेवरच थांबा तुम्ही एक दोन तीन वहिनी काय मला वाटलं वाऱ्याचा प्रॉब्लेम आहे तुमचाच प्रॉब्लेम दिसायला काहीतरी चला रेडी एक दोन तीन अंगा असं एक दोन जाऊ कपडे बदलायला आपल्याला मिळाला आहे पहिल्या गेम मधून या तीन सेमी फायनल सगळ्यांच्या जोरात टाळ्या तीन बरी खेळी झाल्या पाहिजे तुम्ही तिघींनी स्टँड घेत आणि खाली पाहिजे बक्षाच्या जवळ पोहोचल असं जवळ त्या स्टॅम्प त्यांच्याकडे जवळ चला रेडी म्युझिक We'll be right back.
जर लग्न नाही लावून दिलं तर तुमच्या खुर्चीच काय करू नये. बापू लग्न झाले का? करायचंय का? करायचंय का नाही तोंडाने सांगा, असं ऐकू येत नाही. करायचं ना? या त्यांना खेळायचं त्या वहिनी या इकडं पाठीमागे थांबायचं, या इकडे पुढे या. आमचा एक चित्रपट येणार आहे, अजून चित्रपट आला नाही. यांना बापू बापू म्हणले, मी म्हणलं आमच्या पिक्चरचं नाव ह्यांना कसं माहीत झालं, तर आमच्या चित्रपटाचं नाव आहे लड बापू. त्याच्यामध्ये सयाजी शिंदे हे बापू आहेत. सयाजी शिंदे सगळ्यांना माहिती असतील. सयाजी शिंदे दिल्लीत गोंधळ, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुद्रा चित्रपटामधील कॅरेक्टर आहेत सयाजी शिंदे. ते तसंच चित्रपट आहे. त्या चित्रपटामध्ये बापूला चार कलाकार असतात, ते प्रत्येक इलेक्शन मध्ये उभं करतात आणि प्रत्येक इलेक्शन मध्ये पाहतात. ग्रामपंचायतीपासून खासदारकीपर्यंत बापूला सगळे इलेक्शन लढायला लावतात आणि पाडतात. तर यांचं नाव बापू निघालं म्हणलं आमच्या चित्रपटामध्ये पण बापू आहे. यांचा विषय मला कळाला, बिचाऱ्याचं लग्न झालं नाही आणि लग्नासाठी मुलगी बघतोय, अजून मुलगी भेटली नाही. जर तुमच्या कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये असला तर महिला भरपूर आहेत, महिलांना ते सुईरपण जमवता नाही तर. म्हणून बापू तुमचं सुईरपण कुठं कुठं जमत? कुठलं चालं नाही का? नाही पण कुठली चालती बायको? कुठली पण पिकवून मासे आवडतात का? काय मासे खाता का? हा तरीच. पण एक मिनिट या, हे बघा लग्न जमवताना मध्यस्थी माणूस विचारतो हळदीच्या डागाची चालेल का? बर, लग्न झालेली असेल बिनाली अग्रवालाची असेल तर चालेल का? नाही, लग्न झालेली नको. हळदीच्या डागाची चालेल. एखादी डिवोर्स झालेली असेल तर? नवी खोडीच पाहिजे. काय बोंगलायचं बाबा, आय टी शर्ट दिले ये बाबा. हळदीच्या डागाची चालेल म्हणते पण लग्न झालेली नको. मिळणं गेल्यास एक लेकराची आई अशी तरी करून घ्यावं लागते, चालेल का? हो म्हणते. मोबाईल आहे का? मोबाईल बघू. कोणाकोणाचे फोटो आहेत मोबाईल मध्ये? नाही, व्हॉट्सअप वापरता? मी यांना कोंचरपुरीचे नंबर देऊन जातो. व्हॉट्सअपवर चॅटिंग करता का? करता का नाही? किती झालं शिक्षण? दहावी? सहावी? चालते, काय प्रॉब्लेम नाही. करताल ना टायपिंग बिपिंग? तिकडनं पाठवलं तर दुसऱ्या कोणाला तरी विचारायचं, ते प्रॉब्लेम होणे. बापू काळजी करू नका, खंडोबाची यात्रा आहे, यात्रेचे स्टेजवर ते आले होते. आणि जर खंडोबाच्या मनात असेल तर तुमच्या नावची एक म्हणसारी असेल आणि एक बाणू सुद्धा असेल. बापू तुम्ही काय वाजवा? एक नाही बापू, बापू येत नाही. मल्हारी दोन बायका चालाव्या का? त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा एक नाही, नवे कोऱ्या बिना लग्नाच्या बिना हळदीच्या डागाच्या दोन मिळतील, काळजी करू नका. चालतील का? चालते म्हणा. जर समजा बापू लग्न झालं, दोन बायका मिळाल्या, ऐका दोन बायका मिळाल्या, दोघींना काम काय लावणार? इकडे आपल्याला शेती किती बापू? किती एकर? एकच एकर आहे ना, मग दोघी जरी खुरपायला कशाला? हे बघा, इकडे आम्ही तुम्हाला आयडिया सांगतो. एकीला खुरपायला पाठवायचं आणि एकीला घरी थांबवायचं, चालतंय काय? हे असं विचार पाहिजे म्हणून तुमचं लग्न होईल नाही. हे बघा काय करायचं, एकीला घरी आणि एक रानात. तुम्हाला भूक लागली, स्वयंपाक बिपाक बनवायला लागल नाही एखादी, चालतंय ना? पण दोनच पाहिजे. एकीचा प्रॉब्लेम इकडे बापू, लोकांना एक भेट नाही, एक चार पाच जण प्रश्न बघायचे, चेहरे पहिले तुम्ही दमदल करायचा वगैरे. काय व्हायचं ते म्हणजे बापू लिहिली तेव्हा ते म्हणते तेव्हा ते कोण आहे, ते कोण आहे? बापू 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 बापूंचं लग्न 100% व्हावं. महिलांनी प्लीज बापूसाठी आहे ना, कुणाची असेल एखादी गोरगरीबाची शेती आहे त्यांना करून खाणार, मला वाटत नाही त्याला व्यसन असेल.
दिसायला थोडा थोडाफार असा कसा आहे, पण ठीक आहे, ईश्वराने त्याचाही थोडा कुठेतरी बांधलेला असणार आहे, त्याला कुठून ना कुठून मिळणार आहे. माता भगिनी तो खूप आहेत, आणि एखादी गोरगरीबाची असती, तिला शेतीची असती, तिला वडील नसतात, काहीतरी अडचण असते, आई नसते, अशी जर कोणाची मुलगी असेल तर तुम्ही सरपंच आहेत, सरपंचाशी संपर्क साधा, बाकीचे लोक आहेत त्यांच्याशी संपर्क साधा. एखादी गरीबाची मुलगी असेल तर तिचाही संसार होईल, तिचंही आयुष्य बसेल, आणि आई बिचाऱ्याला बायको मिळेल. मी एका वेळेस बोलण्याच्या भावनामध्ये काही बापूंना बोललो असेल, तुम्हाला वाईट वाटलं असेल तर मला क्षमा करा, परंतु आमचा ज्यावेळेस चित्रपट येईल त्याच बापू करण्यावर तुम्ही जिथे जिथे जाता तिथे तिथे स्टेज गाजवता, तुम्ही जिथे जिथे जाता तिथे तिथे स्टेज गाजवता. माणसं तर सोडाच, पण तुम्हाला पण साऊंड सुद्धा शुद्ध वाजव. तर तुमच्या कुणाच्या संपर्कात असेल एखादी गरीबाची मुलगी तर नक्कीच यांच्याशी संपर्क झाला तुम्ही इथल्याच गावातल्या असता तर, आणि त्या बिचाऱ्याचं लग्न करू. धन्यवाद बापू, सांगितले पुढच्या वेळेस तुमची बायको आली की तुम्ही आणि बायकोनी दोघांनी स्टेज वर यायचं जुळीन. कशात पाठवता? नाही नाही नाही, आता नाही, रात्रीचं शकत नका पाठवू, अंधाराचे बिबट्या बिबट्या फिरतील. जवा आराम जवा.
काय म्हणलं? सोपी गेम आहे. तुम्हाला कोणाला गेम मध्ये खेळायचा प्रॉब्लेम आहे का? ए ते पाठीमाग बसलेला दादा. 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33 वहिनी आहेत. सोपी सोपी गेम असणार आहे. त्या ज्या ज्या वहिनी आउट होत चालली त्या वहिनी खाली जाणार आहेत, लक्षात ठेवा. चला वहिनी असं हाताला हात धरून जॉईन व्हा. हाताला हात धराय, पकडा. या या हा या या वहिनी. चला मी कलाक्षेत्रामध्ये काम करतोय. 3,500 कार्यक्रम मी आता पूर्ण करत आलो आहे. 3,500 टप्पा. पण याच्या आधी मुळशी मॅडम चित्रपटालाही काम केलंय. मी केलेले चित्रपट प्रेमाचा असंच असल्यात. मी काम केले ढोलकीच्या तालावर चित्रपटामध्ये. मी आहे क्राईम डायरी, क्राईम पेट्रोल, लक्ष्य, सावधान इंडिया या सगळ्या सिरियल मधून मी काम केलंय. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल गाणं एक आलंय, पाटलाचा बैल गाडा त्यानं घाटात केला राडा. कुणी कुणी गाणं पाहिले त्या गाण्यात मला पाहिलंय का? घरी गेल्यास गाणं व्यवस्थित बघा. गौतमी बरोबर ते गाणं केलेलं, ते गाणं सुद्धा माझंच आहे. आणि माझी पहिली एंट्री गौतमी बरोबर त्या गाण्यामध्ये. त्याच्यानंतर जर माझ्या हाताला फिरवीन तुला फुलांच्या गाडी, शांताबाई शांताबाई, सखीच्या असेल म्हणी मागे लागतील 17 जणी, असे बरेचसे गाणे केले. गणपतीचं झालं देवाचं आगमन, पुन्हा तू माझ्या मोबाईलची रिंगटोन, गोट्याचं वजन 1.5 किलोग्रॅम, जे स्वप्नीची कांबळी इथे आहेत, या स्वप्नीला स्टेजवरती तुमच्या मित्रपरिवार असेल. मी हे का सांगतोय तर माझ्याबरोबर काम करणारे स्वप्नील दादांचे भाऊ आहेत, तुमच्या गावातले आहेत हे. त्यांचं नाव आहे प्रवीण माने. प्रवीण मानेंनी आणि आम्ही 2 गाणे आल्बम शूट केलेत. टी सिरीजवरती जे गाणे आहेत त्या गाण्यांमध्ये मी सुद्धा आहे, म्हणजे तुम्हाला बघायला सुद्धा मिळेल. ते त्यांचे बंधू इथे. तर मला प्रवीण दादाचाही फोन आला, म्हणजे माझे तिथे भाऊ आहेत, ते तुमचा छोटासा सत्कार करणार आहे, तेवढा दादा सत्कार स्वीकारा. ते बऱ्याच वेळेला तिथे मला खून होत होते की आपला सत्कार घ्यायचा आहे, सत्कार घ्यायचा आहे. तुला नक्कीच म्हणून हे सगळं कलाक्षेत्रामधलं काम आहे. प्रवीण दादा येणार होता पण प्रवीण दादाला यायला जमलं नाही. प्रवीण माने म्हणजे आनंद शिंदे यांच्या मिवणीचा मुलगा, आदर्श शिंदे, उत्कर्ष शिंदे यांचा मावस भाऊ तो आहे. आपल्या काय त्यांच्या गाव मंगळवेड्याचा आहे प्रवीण. प्रवीण इकडे येणार होता पण प्रवीणला जमलं नाही, त्याचं शूट होतं म्हणून तो शूटला गेला. आदर्श शिंदेबरोबर त्याचं दुसरं गाणं येतं आहे, उत्कर्ष शिंदेनी गायलेलं गाणं आहे. ते गाण्याच्या शूटसाठी तो बिझी आहे. त्याला इथल्या सुद्धा मला 4-5 फोन केले. मी म्हणलं ठीक आहे, सत्कार स्वीकारणार कलाकारांचा, तुमच्या गावात आलेल्या कलाकारांचा मान कलाकारांकडून झाला पाहिजे असं प्रवीणचं म्हणणं होतं. म्हणून ती बाजू स्वप्नील दादांनी स्वीकारली आणि स्वप्नील दादा माझा सत्कार करतायत. जर तुम्हाला माझा सत्कार करायला आवडत असेल तर महिलांनी माझ्यासाठी टाळ्या वाजवावं. थँक्यू. हा चालतंय या बया बिचारी, म्हणजे काहीतरी वेगळं करते मी. म्हणलं का ए तुमची परीक्षा आहे आता. गणेश इकडे थांबा, इकडे बघ की बोलते. हा रेडी वहिनी. हा त्यांना स्केल वगैरे मला सांगायची. बाबू सांग सांग बोला ना, पाऊस पडेल का ना बोला. हा काय करते? थँक्यू.
किती माणसाचे खिशातले पैसे कशाला चोरायचे? गुगल पे आले आणि पेटीएम आल्यामुळे मला खिशात पैसे ठेवत नाही का? लग्न कधी झाले? तेव्हापासून गुगल पे बंद कुठं होत? आता आता आले ना? आता आले, पहिले चोरायला मिळत होते. बया या वहिनी चोरतेत, नवऱ्याचे पैसे चोरतात. आता नवऱ्याचे पैसे चोरण्याचा जो आनंद आहे ना, तो वेगळाच असतो. काय बाप म्हणायचंय बाबा? तुमचं मिस्टर वहिनी खरं सांगा, तुम्ही मिस्टर घेतात का? नाही नाही. कधीतरी? नाही. एकदा पण नाही? नाही. मग तुम्हाला चोरायला घेतात. ज्याचा बिचारा पिऊन येतो त्याच्या खिशात लक्षात राहत नाही की तुम्ही रात्री दारूला किती पैसे दिले, जेवायला किती पैसे दिले, हे त्याच्या लक्षात राहत नाही. त्याच्या खिशात असतील तेवढे काढून घ्या. त्याच्या बहिणी काय झालं? अहो मला चोरायलाच वेळ नाही, पण मला कविता तयार करायला खूप आवडतात. असं त्या जोरात टाळा वाजवा. मला वाटलं चोरायला मिळत नाही, जेवढा असल्या खिशातच पैसे नसतील बहिणी, मला चोरायलाच मिळत नाही. पण ह्यांना चोरायला मिळत नाही हे दुःख आहे. टाळा वाजवा बहिणींसाठी. तुम्ही बसा त्यांच्या सरका पडते, पहिले सरका होईल, पहिले सरका पैशाची आपल्याला द्या. काहीच काहीचे भेटतो आता, आपल्याला काय करायचे? वेटिंग हे व्हिडिओ यूट्यूबवर येणार आहे, त्याच्यामुळं तुमचे मिस्टर बघतील आणि तुम्हाला कधीच बँकेत नेणार नसतील. अरे तर बया म्हणते बायको माझी बँकेवर दरोडा टाके, तिला काय माहिती पैसे माझे आहेत का बँकेचे? पण असं काय प्रॉब्लेम ना, जोरात टाळा वाजवा होईलसाठी. तुम्ही एवढे आहेत बहिणी, तुमच्यामध्ये गेम होणार, तुमच्यातल्या पण यांच्यात येणार आहेत, येणार नाही असणार. दोन दोन चार, दोन दोन चार, दोन सहा, दोन आठ, दोन दहा, दोन बारा, तेरा वेळी तुमच्याकडे चालणार नाही. एक छोटे छोटे फुगे द्या, फुगवायचे फुगे, फुग्याची गाठ मारून ठेवायची, मध्ये रस्सीचा राऊंड, एक हाताने वाचवायचा आणि दुसऱ्या हाताने समोरच्याचा फोडायचा. चला रेडी, एक दोन, गणेश रेडी, हां. तुम्हाला जर माझा कार्यक्रम आवडत असेल तर सन्माननीय आयोजक धनंजयजी मोरे पाटील, त्याचप्रमाणे राहुलजी धवन पाटील, तसेच आपल्या गावची यात्रा कमिटी आणि ग्रामस्थ यांच्यासाठी हात वरती करून टाळा वाजवा. हात वरती करून म्हणजे आमच्या कार्यक्रमाची ही पावती आहे. वहिनी तुम्ही इथपर्यंत आलात आणि आता इथून आउट होऊन चाललात, तुम्ही आयोजकांना आणि यात्रा कमिटीला काय सांगाल? तुम्हाला कसं वाटलं खेळून? जे काय वाटलं ते सांगा. पण दया तुम्ही आउट झाला आता, माझ्याबद्दल काय सांगाल? काय वाटलं तुम्हाला? यात्रा कमिटीला काय मेसेज द्याल तुम्ही? दादा मला बाकीच्या महिलांनी का सहभाग घेतला हेच कळलं नाही. असं काय प्रॉब्लेम आहे की धन्यवाद जवाब आहे. जोरा काळ्या वहिनींसाठी वाजवा. चला रेडी वहिनी, शीतल वहिनी, हा चला. वहिनी शीतल वहिनी काय तुमचं चप्पल नाही पडले असते आता? हा इकडे बघा, तुम्हाला कार्यक्रमात भाग घेऊन कसं वाटलं? यात्रा कमिटीला काय सांगाल? माझ्याबद्दल काय बोलाल? यात्रा कमिटी बद्दल काय? त्यांनी बक्षीस ठेवले, पुढच्या वर्षी काय गाडी ठेवा, नेकलेस ठेवा, एक तोळ्याचा, असं काय सूचना वगैरे त्यांना आहेत का? धन्यवाद, असेच कार्यक्रम ठेवा. जोरात टाळा वहिनींसाठी. हा चला या तुम्ही दोघे. जय मल्हार वहिनी घ्या. रेडी, माहिती आहे ना तुम्हाला नियम? एक दोन, हा साडी काय बांधायची बांधून घ्या, कोणा म्हणू नका मला बांधायची. एक दोन तीन, चार.
शोधून उठवले हा चला रेडी एक दोन तीन मुख्यमंत्री चित्रपटाला सुद्धा मी होतो प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये भरत जाधव केदार जाधव त्याच्यानंतर बकुळा नामदेव घोटाळे हा पण चित्रपट केलेला सिद्धार्थ जाधव मकरंद जाधव केदार जाधव भरत जाधव तसाच जसे ते आमचे सर आहेत आमच्या बरोबर कामं त्यांच्या बरोबर मी केली त्यांच्या बरोबर मी बऱ्याचशा चित्रपटांना काम केलंय तसाच हा आमचा मित्र आहे आपल्या भागातला आहे राशनचा निकेश जाधव याच्यासाठी जरा जोरात टाळ्या वाजवा कला क्षेत्रामध्ये आता पदार्पण करतोय तर मी असं म्हणजे आपल्या गावची खंडोबाची यात्रा आहे तर खंडोबाच्या चरणी प्रार्थना करेन की जसे हे सगळे जाधव मोठे झाले तसा आमचा हा निकेश जाधव पण मोठा व्हावा एकदा जोरात निकेश तरी झाला पाहिजे कारण याच्यामुळे मी आज कार्यक्रमाला आलो खरं तर माझी डेट पण अवेलेबल होत नव्हती मी बाहेर गावी होतो मला येणं शक्य नव्हतं मी निकेशला म्हटलं मी प्रयत्न करतो पण तो मला नाही दादा माझ्या जवळचे लोक आहेत आणि तुम्ही या म्हणून यांनी माझा नंबर त्यांच्याकडे दिला जाऊन बोलणं करून दिलं मग आमची यांची तारीख फायनल झाली त्या तारखेला मग मी माझ्या बाकीचे काम सोडून मी आज तुमच्या कामासाठी आलोय ते निकेशमुळे आलोय एकदा जोरात टाळ्या निकेश साठी झाल्या पाहिजे थँक्यू निकेश या
लवकरच निकेश तुम्हाला एका चित्रपटामध्ये दिसेल. अजून शूटिंग सुरू नाही झालं, पण निकेश चित्रपटामध्ये सुद्धा अभिनेता म्हणून काम करणार आहे. त्याचा लीडचा रोल नाही, हिरो म्हणून काम करणार नाही, पण साईड रोल साठी निकेशचं कास्टिंग झालेलं आहे. लवकरच निकेश तुम्हाला 70 mm वरती दिसणार आहे. वहिनी चालतंय ना आता? हा प्रत्येकाला माहिती असेल की प्रत्येक सून घाबरायची मला सासू कशी मिळेल म्हणून. आता प्रत्येक सासू घाबरती मला सून कशी मिळेल. पण आपापल्या बायकांचं आपापल्या नवऱ्यावरती प्रेम असतो. वहिनी तुमचं आहे का? माझ्या बायकोचं गणेश, माझ्या बायकोचं माझ्यावर एवढं प्रेम आहे. मी म्हणतो सरपंच साहेब, जगातली कुठलीच बायको एवढं प्रेम करत नसेल जेवढी माझी बायको माझ्यावर प्रेम करते. आता बघा, तुमच्या इथं कार्यक्रम संपायला मला 2 तरी वाजतील ना. इथून पुण्याला जायचंय म्हणजे 2 तास, 4 तरी वाजतील. मला सकाळचे 7 जरी वाजले वापस जायला, तरी सुद्धा सरपंच साहेब माझी बायको जोपर्यंत मी घरी जात नाही तोपर्यंत जेवत नाही. सरपंच साहेब त्याचं कारण असं, माझ्या बायकोला येत नाही स्वयंपाक. घरी गेलो की मी स्वयंपाक करतो, मग बसून आम्ही दोघं जेवतो, आणि त्याच्यानंतर भांडी घासून मी झोपतो. त्याला परत कुठेतरी काम असतं, मीटिंग असते, शूटिंग असतं, काहीतरी असतं, तिकडे जायचं असतं. म्हणून माझी बायको माझ्यावर जरा जास्त प्रेम करते. तुम्हाला वाटत असेल तुमच्या बायकोनं जास्त प्रेम करावं, तुम्ही बी घरी काम करा, तुमची बायको तुम्हाला फुलातच ठेवणार. बघा किती जणी टाळ्या वाजवल्या, तेवढ्यांची मिस्टर नक्की करतील साहेब. तुम्ही तुमचे मिस्टर करतील, त्यांना करायला हवा तुमचं प्रेम अजून वाढेल. चला रेडी वहिनी, हा 1 2 3 पोळा. प्रेम भर भर लगे तुझं, भर लगे तुझं. तुम्हाला कसं वाटलं खेळून? तुम्ही आयोजकांबद्दल, यात्रा कमिटी बद्दल, धनंजय दादा, राहुल दादा ओळखता ना त्यांना? काय सांगाल त्यांना? ज्यांनी भाग घेतला नाही त्यांना काय सांगाल? नेक्स्ट टाइम घ्या. तुम्हाला असं कोणाला वाटलं का गेम अवघड आहे, नाही खेळता येणार मला, असं कोणाला वाटलं का? कुणी आहे का असं ज्यांना वाटलं गेम्स अवघड आहे, नाही खेळता येणार? नाही ना? पुढच्या वर्षी भाग घ्या, आता उपयोग नाही तुमचा, आहे का नाही? धन्यवाद. चला तुम्ही या, तुम्ही आणि तुम्ही या. नाकाला हात लागला, बरोबर, काय होत नाही. आता आता नाकाला असाच करा एकदा. हा चला रेडी, नाकाला म्हणा शांत राहा. हा
प्रत्येक वेळेस मी कार्यक्रमात भाग घेते आणि
प्रत्येक वेळेस खूप आनंद वाटतो आणि खूप एक्साइटेड असते. हा प्रत्येक वर्षी हा या कार्यक्रमाची मी आतुरतेने वाट बघत असते. थँक्यू सो मच. धन्यवाद बहिणी. बसून घ्या. हा आता एक कोणीतरी आऊट होतील त्याच्यानंतर दुसरी गेम असेल. जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे तेवढाच म्हणजे घर कामामधून आपल्याला वेळ मिळतो तर सर्व महिलांनी आनंदाने सहभागी व्हावे या कार्यक्रमामध्ये एवढीच विनंती. आणि यात्रा कमिटीचे खूप खूप म्हणजे धन्यवाद. त्यांनी हा कार्यक्रम आता दरवर्षी ठेवला पाहिजे. क्या बात आहे. जोरदार टाळ्या वाजवण्यासाठी झाल्या पाहिजे. चला हा तुम्ही आहेत तशाच थांबायचं. त्या यांना फुगे एवढा फुगवायचा की फुग्याने आत्महत्या केली पाहिजे म्हणजे फुगा फुटला पाहिजे. जर तुम्ही नकतोचवलं दाबलं शूटिंग चालू आहे शूटिंग मध्ये दिसणार तर आम्ही तुम्हाला आउट करून टाकणार. काही बक्षीस मिळणार नाही. चौथ्या क्रमांकाचं बक्षीस आहे ना ते चार नंबरला ज्यांचा पहिल्यांदा फुटेल त्यांना पैठणी आणि सोन्याची नथ आणि ज्यांचा दुसऱ्यांदा फुटेल त्यांना दोन नंबरचं बक्षीस तिसऱ्यांदा फुटेल त्यांना तीन नंबरचं बक्षीस असे अनुक्रमांकानं बक्षीस असतील आणि ज्यांचा फुटणार नाही त्यांना फोटो फ्रेम. कळालं. तुमचा जर मध्येच फुटला तुम्ही काहीच नाही केलं तुम्ही चिटिंग नाही केली तर आम्ही तुम्हाला दुसरा फुगा देऊ. पण चिटिंग केली अर्धाच फुटला ना आणि मध्येच फुटला ना तर माझा फुटला आम्ही जिंकले ओरडायचं नाही. आम्हाला कळतं दररोज आमचं काम हेच आहे. आम्हाला माहिती तो फुगा किती फुगतो त्याच्यामुळे ओरडत बसू नका. तुम्ही गेम खेळा. तुम्ही जेवढा फुगतोय ना पूर्ण फुगूनच फुटला पाहिजे. मध्ये फुटला तर आम्ही तुम्हाला दुसरा देऊ. चला रेडी. फुगे ठेवलेत हातात बघा. फुग्याचं पाकिट हातातच ठेवा. चला रेडी. एक खाली पकडा. दोन खाली पकडा. फुगा एकदम खाली. वहिनी फुगा खाली पकडा खाली असा. तीन करा सुरू. चिंता घेऊन वगैरे फोडायचं नाही. चिंता सोडा. चिंता बिन्नास फुगवा काही प्रॉब्लेम नाही. खूप मोठा होतो फुगा. फुगवा क्या बात आहे. या वहिनी इकडे. भाभी थोडंच राहिले. फुका लवकर या इकडे. दोन नंबर तीन नंबर चार नंबर. बास बास बास. तीन नंबर चार नंबर. पलीकडे थांबा. तुम्ही तुम्ही इकडे थांबा. वहिनी तुम्ही इकडे थांबा. भाभी मध्ये थांबा. भाभी इकडे थांबा. हा तुम्ही इकडे थांबा. हा फुगे तुमच्याकडेच ठेवा. एक एक फोटो फ्रेम द्या रे. काय झालं. गाट मारू नका. गाट मारू नका. गाट मारू नका. असाच खेळ झाला कला खेळायला होते. वहिनी तुम्हाला खेळून कसं वाटलं. मस्त आहे. एकदम एन्जॉय केला. बया डान्स लय भारी केला तुम्ही. डान्स डान्स म्हणजे छान आहे. मला माझा फेवरेट आहे डान्स. क्या बात आहे. तुम्ही काय सांगाल यात्रा कमिटी बद्दल. यात्रा कमिटी बद्दल म्हणजे महिलांसाठी खास सांगते. सर्व महिलांनी आपल्या कामातनं वेळ काढून कार्यक्रमासाठी वेळ द्यावा. हाच एक दिवस असतो आपल्यासाठी एन्जॉय करायसाठी. आपण नेहमी तर चूल मूल सांभाळतच असतो पण थोडंफार आपल्या ग्रामसेवकांनी आपल्यासाठी काहीतरी कार्यक्रम ठेवले तर एन्जॉय नक्की करा. दरवर्ष प्रत्येक वर्षी म्हणजे ठेवतात तुमच्यासाठी खास महिलांसाठी कार्यक्रम ठेवल्यामुळे सर्वांनी सहभागी होत जावा.
या वर्षी नाही घेतलं तर नक्कीच पुढच्या वर्षी घ्या. क्या बात है, क्या बात है. वही ना, एक फोटो फ्रेम द्या. मोबाईल कोणा कोणाकडे आहे? मोबाईल किती किती वेळींकडे मोबाईल आहे? मोबाईल ओपन करा, तुम्हाला बक्षीस देणार मोबाईल मधून. तुमच्या मोबाईल मधून तुम्हाला बक्षीस मिळणार. मोबाईल ओपन करायचा, युट्यूबला सर्च करायचं रमेश परळीकर यात्रा कमिटी बद्दल. काय नाही, फक्त एवढंच सांगणार आहे की सगळ्या महिलांनी इथं बसतात ना, त्यांनी फक्त इथं येऊन आपल्या जी कला आहे ना ती दाखवावी. क्या बात आहे, जरा टाळ्या झाल्या पाहिजेत. दादांना विनंती करतो की फॅन या विनीला द्यायचा, दोघांनी मिळून हा फॅन द्यायचा. या 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 काय तुम्ही गप्पा प्रकाश हॉटेलचे कोणी असतील तर त्यांनी वरती यायचे. डॉक्टर साहेब असतील तर विक्रम मोरे साहेब यांना विनंती. आपण विक्रम मोरे पाटील आपणही स्टेजवरती यायचे. त्यांच्या वतीनं कोणी आले तरी चालतील, म्हणजे ज्यांनी बक्षीस दिलेलं आहे त्यांच्या वतीनं. पैठणी तुमच्याकडे का? हा थांबा थांबा. मिक्सर मिक्सर दिलेले सौरभ दादा तुम्ही येत का? हा भाभी आपको मिक्सरला घ्या. भया आम्ही घर का काम तो स्वापास होया. साईपास बनाना तो लईच मोकळा मोकळा होया. तुम्हाला कसं वाटलं कार्यक्रमात खेळून? तुम्हाला तुम्ही काय सांगाल आयोजकांबद्दल? आता हे बक्षीस सौरभ दादांकडून आहे, त्यांना सुद्धा काय सांगाल तुम्ही? भया तुमच्या मामाचं गाव आहे का? काही माहेरला आल्यात, काही मामाच्या गावाला आल्यात, आजुळाला. आजुळ माहेर मामाचं गाव म्हणजे आजुळ असते. तर आजुळाला येऊन सुद्धा जिंकून बिचारी गावाकडे चालली, आणि तिकडे गेल्यानंतर नवरा खुशी होईल, मिक्सर घेऊन आली. पुढच्या वर्षी मी जामीन होईल. एकदा जोरात त्या भाभींसाठी झाले पाहिजे. सौरभ दादांना विनंती, दादा बक्षीस द्यायचे. द्या कारण तिथे प्रकाश हॉटेल फक्त लिहिलेलं आपण बोलत होतो. मी त्यांचं नाव विचारलं, बाकी काही नाही. शुभ नाव आहे दादा तुमचं, आणि तुमचं शुभ असतं या वहिनीला बक्षीस या वहिनी. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही कधी प्रकाश हॉटेलला जेवायला गेलात का? आता नक्की जा, होम थिएटरवर मस्त डान्स करा आणि मस्तपैकी फॅमिली घेऊन हॉटेलला जेवायला जा. तुम्हाला कसं वाटलं खेळून? खूप खूप छान वाटलं, आणि या बक्षिसाबद्दल पण त्यांचे खूप आभार. हॉटेलला अख्ख्या फॅमिलीला घेऊन जा जेवायला, नक्की बिलामध्ये सुद्धा डिस्काउंट देतील, काळजी करू नका. जरा टाळ्या जेवलात का? जेवलात का तुम्ही? आयोजकांबद्दल काय सांगाले बघा. ताई पैठणी काढायला तयार आहे तिकडून. देऊ पैठणी आणि सोन्याची नथ दोन वस्तू तुम्हाला मिळणार आहेत. तुम्हाला कसं वाटतंय? मला खूप छान वाटतंय. भाग घेतलाय पण दुसरा तिसरा असा नंबर आलेला आहे, पण पहिला नंबर आणायची खूप इच्छा होती. ऑनलाईन कमेंट कोणी कोणी केल्यात? कमेंट किती जणींनी केल्यात? हात वरती करा बरं.
बॉम्बला दोन चार सेकंड आले पटापट कमेंट करा स्वतःचं नाव पूर्ण टाका हा त्या त्यांना पैठण त्यांच्या खांद्यावरती द्या पडली पुढे वहिनी तुम्ही इकडून येणार.